यस धन्यवाद सर्वांचं लक्ष असू द्या. जे जे संघ टॉप फोर मध्ये असतील जर पॉइंट सेम असेल तर रनरेटच्या आधारावर तो संघ वरती झाला याकडे लक्ष असू द्या. जे आयपीएल सिस्टम असते त्याच पद्धतीने आरपीएल सिस्टम आहे. जर पॉइंट लेवल असतील तर रनरेट विचार केला जाईल आणि रनरेटवर जो संघ वरती दिसेल तोच क्वालिफाय होईल याकडे लक्ष असू द्या. चला गेम ऑन आहे मॅच मैदानाच्या. थँक्यू डीजे. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षक सजून घ्या विवेक नाईट रायडर्स कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. विचार केला तर जवळजवळ 20 ते 25 सामने खेळवायचे आहे आणि एका दिवसात हे सामने समाप्त करायचे आहे. चला घाई करायचे आहे अंपायर लगेच घाई करायला लावायचे आहे दोन्ही फलंदाजाला क्षेत्ररक्षकाला. चेंडू फेकायचा आहे. कमिटी मेंबर्स कोण आहे इथे कमिटी मेंबर्स? यस चांगली स्पर्धा आपण बघतोय. नवीन बॉल आहे ना दोघांना प्रत्येक मॅचला चांगली स्पर्धा प्रत्येक संघाला प्रत्येक मॅचला नवीन नवीन चेंडू आहे. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट धोनी संघांना. पहिला चेंडू घेऊन येतोय मिस्टर मृणाल गोलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईक एंड प्लेयर राखीव प्लेयर आमच्यापर्यंत या. ज्या ज्या संघाचे फलंदाजी असेल त्यांनी इकडे एक प्लेयर बसवा जो शेवटला उतरेल असा खेळाडू पाठवा. ऋतू प्रीमियर लीग आपण बघतोय. ऋतू गार्डन प्रीमियर लीग या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. वेलकम. चला लवकर प्लीज विवेक घाई करायचे आहे. पहिला चेंडू टॅप केला जातोय बॉक्स टाईप कॉफी हुक स्टाईल मध्ये. धावचीची संधी आणि धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय. बघा किती सेलिब्रेट केलं जातोय. चला टाइमपास कमी करायचा आणि नवीन फलंदाज लवकर पाठवून द्यायचे. कमांड डिझे तरुणाला नवीन फलंदाज. यस
तरुण आलाय, नवीन फलंदाज तरुण. सीपी सिंग, नीट नाव सांगत जा आणि टी शर्ट वर नीट नाव लिहत जा. मग सीपी सिंग यावेळी काय घडलंय, डी आहे की नाही पंच आमच्यापर्यंत इशारा करतील. यास एक धाव येते धावचीच्या रूपाने आणि आता मात्र एका धावेने जर विचार केला दोन चेंडू टाकून झाले त्याने धावपळकावर श्री गणेशा केला जातोय. धावचीची संधी एक धाव. या अगोदर किती धाव होता पंच, या अगोदर मगाशी तीन दोन होते का? यस थँक्यू. तीन चेडू तीन धावा, कारण की टायर क्रिकेट आहे, खूप जलद क्रिकेट आहे, लगेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, त्यासाठी थोडा टाइम लागेल. मात्र एक धाव चार धावा चार चेंडू. ऋतू गार्डन प्रीमियर लीग पर्व चौथ, शानदार पद्धतीचा सुरेख असा फटका, नो चा इशारा, नो प्लस चार या पाच अवंतर धावेने धावपळक वेग घेईल नऊ या धावसंख्येवर. अतिशय सुंदर फटका इनफील्ड ला खेळून काढलाय इन टू द गॅप मधून क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी आपण बघतोय दीपक यादव याच्या बॅटीतून हा चौकार येतोय. सीपी सिंग नॉन स्ट्राइकिंगला आपण बघू शकता. आता मात्र चांगला चेंडू पिचिंग चांगल्या पद्धतीने होताना दिसते. पाच चेंडू नऊ धावा एक गडी बाद. सॉफ्ट हँडने खेळायचा होता, मिसफील्ड होते, मात्र या ठिकाणी शतक क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करताना षटकाची समाप्ती आणि धावपळकावर नऊ धावा. चांगल्या पद्धतीने रोमहर्षक मुकाबला निश्चित रूपाने तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर उमेश आपल्याला बघायला मिळते. सीपी सिंग स्ट्राईक एंडला स्टेप आउट केला, धावचीची संधी आणि यावेळी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धाव नसणार आहे. एस टी जीच्या माध्यमातून हा गडी बाद होतोय. अंकुश नवीन फलंदाज, चांगल्या पद्धतीने धावा जमा कराव्या लागतील. नऊ धावा आल्यात, एक चेंडू एक धाव, एक चेंडू टाकून झाल्या दुसऱ्या षटकातील. आता मात्र एक धाव येताना दिसते. दहा धावा दोन चेंडू, अंडरम टर्फ क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण बघतोय. रॉयल चॅलेंज बँगलोर देखील संघ आपल्याला पाहायला मिळते. आर सी बी जर विचार केला आय पी एलमध्ये त्यांच्यावर एकही ट्रॉफी नाही, मात्र या आर पी एलमध्ये एखादी ट्रॉफी येईल का हे सुद्धा बघणार आहोत. एक धावेने आता मात्र धावपळक पुढे सरकले. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पुरवतात, तीन चेंडू टाकून झालेत आणि धावपळकावर अकरा धावा. चांगल्या पद्धतीने धावचीच्या रूपाने आता मात्र घडी बाद होते. वारंवार विकेट जाताना दिसतंय. ग्रे पॅन्थर्स या ठिकाणी कमी पडताना दिसतंय. कम ऑन डीजे. तीन विकेट अकरा धावा चार चेंडू. बॅट्समन नेम शिवम मावी नवीन फलंदाज. नो प्लस वन दोन अवंतर धावा. आता मात्र शिवम मावी स्ट्राइकिंगला आपण बघतोय. या दोन धावेने धावपळक पुढे सरकले, येऊन पोचले धावपळकावर धावा झाल्यात तेरा धावा. सॉफ्ट हँडने खेळायचा होता, यावेळी लाऊड अपील केली जाते. लेग बिफोर गडी बाद नाही, पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर मे वो विकेट तुमको मिलेगा. धापळकावर तेरा रन पाच चेंडू. लास्ट बॉल दिस ओव्हर. टर्फ क्रिकेट ओहो या ठिकाणी लाऊड अपील आहे. नेक्स्ट इयर को एलबीडब्ल्यू मिलेगा. 13 runs on the board, 3 wickets. Bodyguard. टीम मीटिंग कमी करायचं आहे. चला विवेक, टीम मीटिंग कम करणे काय, क्षेत्र रक्षण सजवून घ्यायचं आहे. यस थँक्यू डीजे. हे गाणं नंतर ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून. डीजे वादक आमचं चांगलं डीजे संगीत पोहोचवलं जाते. विवेक मोहिनी
बघा क्या बात है, दोन चेडू दोन षटक संपलेत. दपळकवर जर विचार केला 13 धावा झाल्या होत्या. त्यानंतर या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव येते, एका धावेने दपळक 14 धावा. RPL सीझन 4 अंडर बॉक्स टर्फ क्रिकेट टूर्नामेंट आजच्या दिवशीचं फायनल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यावेळी काय घडलं, याती गाई संकट नाही, दीपक या ठिकाणी लक्ष नव्हतं आणि दीपक यादव हा फलंदाज धावचीच्या रूपाने गडी बाद. कमांड डिझे थँक्यू गणेश. आणि बॅट्समॅन ओ नो बॉल आहे, नो बॉल आहे. नो जर चेंडू नसता तर चांगला कॅच होता. एक धाव येते, वन प्लस वन, दोन अवंतर धावेने धपलक 16 टॅप केला जातोय. चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. ओ हो हो आरामात गणेश डाईव मारताना त्यांना वाटलं की चेंडू हातामध्ये आहे क्षेत्ररक्षकाच्या, मात्र आरामात ही धाव कंप्लीट. धावा झाल्या 17, कोणावर येईल खतरा? 3-17, 3 चेंडू 17. स्टेप आउट केलं जातंय, एक धाव, 4-18. सगळा स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचेल जर असा आराम करा, कारण की अति घाई आणि संकटच नाही. 4 चेंडू 18 धावा, कारण की बॉक्स क्रिकेट आहे, आमचा अपडेट लगेच तुमच्यापर्यंत होत नाही, थोडा टाइम लागतो. 5 चेंडू 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स, लास्ट बॉल दिस ओव्हर. फलंदाज विचार केला तर आपण शिवम मावी, गणेश शिवम जयस्वाल आणि गणेश सकपाल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव, षटक संपले आणि धावफलकावर धावा आहेत 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड, 3 ओव्हर के बाद 20 रन्स स्कोरबोर्ड पे. धन्यवाद सत्येंद्र सिंग, आपल्याला पाहायला मिळतोय सत्येंद्र, चांगलं नाव आहे. लास्ट बॉल, लास्ट षटक, लास्ट षटक आहे. एक धाव धापळक एक आणि पुढे सरकले 21 धावा, 21 4 गडी बाद, 21 धावा. या वेळी चांगला क्षेत्ररक्षक सुपरमॅन डायूनी हा चेंडू अडवलाय, 2 चेंडू आणि धपळकावर 22 धावा, 22 रन्स, 4 विकेट्स, 3.2 ओव्हर्स. सुपर फटका इन टू द गॅप, चेंडू जाते दन 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 करत सीमा रेषी पार, 4 धावा. थँक्यू धापळकावर धावा, पुढे सरकलेत 26 धावा. सुपर चेंडू आता मात्र बाद होतो शिवम जयस्वाल, चौका ज्याने मारला तो मात्र बॅक टू द पव्हिलियन गडी बाद. कमांड इज आहे थँक्यू, 2 चेंडू शिल्लक, 26 धावा. थँक्यू डीजे, थोडं आमच्याकडे पण लक्ष ठेवत जा डीजे, कारण की जेटीसी लाईव्ह जे जे प्रेक्षक मॅच बघताय ते मॅचचा आनंद घेत आहेत. संगीत देखील पोचलं जाईल, स्कोर देखील पोचवणं गरजेचं आहे. चांगल्या मृणाल म्हात्रे यांचं जेटीसी लाईव्ह आणि समेश मोरे चांगले गुणलेखन करताना आमच्या समवेत दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात मोठमोठे स्पर्धेत. आता मात्र काय घडलंय, यस गाडी बाद आहे, यस या 2 धावा,
एकच धाव आहे ना, 28 झाल्यात, 29 धावांचं लक्ष आहे. 29 रन्स टू विन रिक्वायर्ड 24 बॉल. चला टॉस का बॉस साठी यायचंय दोन संघनायक. मॅच अगला मॅच 29 रन्स टू विन रिमेनिंग 24 बॉल्स. पुढील मॅच आमच्यापर्यंत समेश मोरे माहिती पुरवताना. नेक्स्ट मॅच का टॉस किया जाएगा आरसीबी वर्सेस यूपी योद्धा. एक कबड्डी का टीम और एक आरसीबी आईपीएल का टीम जो कभी आईपीएल जीता नहीं, लेकिन देखेंगे इस बार आरपीएल में क्या करेंगे. आईपीएल और आरपीएल में बहुत फर्क है. चलो टॉस करा जाए. थँक्यू शैलेश जी, तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. चायचे बॉक्स साईडला ठेवा, लाईव्ह मॅच आहे, जेटीसी लाईव्ह स्पर्धा. चांगले फॅन फॉलोविंग आहेत आणि चांगले सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळतात जेटीसीच्या माध्यमातून नेहमीच सातत्याने. प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे, त्यानंतर समेश मोरे आमच्या समवेत नेहमीच कुठेही स्पर्धा असू दे. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टॉस का बॉस हु विल वॉन द टॉस. टॉस केला जातो या ठिकाणी. धापलका युपी योद्धा वन टू टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक यू. बॅट फर्स्ट ऐसा थँक्यू. जर कोणाला चाय घ्यायचा असेल तर चाय आलेला आहे. सुबह की चाय और आरपीएल की राय समय समय पे लेनी चाहिए. गोलंदाजी मार्क वर आपण बघते गोलंदाज. विवेक स्ट्रायकेनला बघायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकेनला अक्षय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट पंचांच्या माध्यमातून इशारा. 29 धावांचं लक्ष 24 चेंडू मध्ये. विवेक नाईट रायडर्स संघ बघतोय पहिला चेंडू. नोचा इशारा. 1+1 दोन अवंतर धावेने श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन. आज आरसीबी मध्ये संजय मोरिया हा फलंदाज पाहायला मिळेल. संजय मोरिया हे एक स्टार खेळाडू आहे आजच्या क्रिकेटमध्ये, मात्र कसा परफॉर्मन्स त्याचा देखील होईल पाहायचं या स्पर्धेमध्ये. संजय मोरिया उर्फ खाकरा या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. एक टेनिस क्रिकेटने त्याला हे दिलेलं नाव आहे. एक चेंडू दोन धावा धापळकावर आणि आरसीबीचा मॅच लागेल तेव्हा मजा येईल मॅचमध्ये. आरसीबी वर्सेस यूपी योद्धा एका साईडला कबड्डीचा नाव, दुसऱ्या साईडला यावेळी ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं स्वागत असं करता. चेंडू जाते दन 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 करत सी मारेशी पार आर पार. दमदार शानदार वजनदार चौकार. चार धावा चार धावेने आता मात्र धाव गलती वेग घेताना दिसते. सहा या धावसंख्येवर. चांगला चेंडू पिचिंग ऑफ स्टंप वर ठेवला होता आणि एक अॅक्युरेट लाईन अप लेंथ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज भूपेन चार चेंडू तीन चेंडू माफ करायचा हा चौथा चेंडू आणि एक धाव येते. सात धावा चेंडू टाकून झाल्यात. चार धावा झाल्यात सात षटक चालू आहे. पहिलं डाऊन द लेग वाईडचा इशारा. चार चेंडू आठ धावा. विवेक नाईट रायडर्स आपल्याला पाहायला मिळते. के के आरचा संघ वी के आर. चांगले चांगले संघ आहेत, चांगले चांगले नावं दिले आहेत. एक धाव आता एका धावेने नऊ धावा पाच चेंडू. लास्ट बॉल दिस ओव्हर. षटकाच्या समाप्तीनंतर धापळकावर नऊ धावा एक ओव्हर के बाद. नाईन रन्स नो लॉस. नऊ रन नाबाद जिंदाबाद धावसंख्या झाल्यात नऊ. आरजी क्रिकेट क्लब आयोजित आरपीएल सीझन 4 बॉक्स टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. 26 जानेवारीचा
हा महा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळते. अंडम क्रिकेटचा महारंग रणसंग्राम सातत्याने स्पर्धा खेळली जाते. चौथा सीझन यावेळी फलंदाज बॅक टू द पवीलियन गडीबाद विवेक हा फलंदाज बाद होतोय. यस थँक यू डीजे. चायचा आनंद घ्या आणि जी चाय आपल्यापर्यंत उपलब्ध झाले जितू सुर्वे सुबह की चाय और जितू सुर्वे की राय समय समय पे लेनी चाहिए. एक धाव एका धावेने आता धापळक परिसर असले 10 धावा जिंकण्यासाठी जर विचार केला तर 29 धावांचं लक्ष. इक्वेशन आणि सिच्युएशन जर बघितली काउंट डाऊन तर या ठिकाणी काय घडलंय. यस अंपायर्स कडून इशारा गडीबाद होतो एसटीच्या माध्यमातून सुपर क्षेत्र रक्षण पाहायला मिळते. गडीबाद कमांड इज थँक्यू. बघा नाश्ता देखील आलाय. नाश्ता कोणाकडून आलाय? सुर्वे कमिटीकडून. यस थँक्यू 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 डीजे. 10 धावा 2 गडीबाद न्यू बॅट्समॅन उमेश यादव उमेश गुजर. मात्र भारतीय क्रिकेटमध्ये बघितलं तर उमेश यादव फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळी शिवम चांगली गोलंदाजी करताना 4 चेंडू टाकून झालेत 11 धावा. चांगल्या धावा उभ्या करावा. 9 चा इशारा हाईट इज अ फॅक्टर असं पंच दर्शवितांना 12 धावा 4 चेंडू 12 धावा सॉफ्ट हँडने दिशा देण्याचं काम करतोय. यावेळी एक धाव पूर्ण एकच धावांवर समाधान मानावं लागेल. जास्तीत जास्त सिंगल वरती फोकस. लास्ट बॉल 13 धावा. जलद क्रिकेट म्हणजेच अंडर टर्फ क्रिकेट आणि टर्फ क्रिकेट मध्ये शानदार पद्धतीने ही स्पर्धा रंगताना दिसते. एका धावेने आता मात्र किती धावा येतील. एक धाव पूर्ण एकच धावांवर सॅटिस्फाय हवा लागेल फलंदाजाला. 2 ओव्हर के बाद स्कोरबोर्ड पे 14 रन्स 2 लॉस. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 15 धावा 12 गेंदू में 15 रन जीत केली आहे. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 15 रन्स नीड्स टू विन रिमेनिंग 12 बॉल्स. यस नाश्ता आलेला आहे. ज्यांना ज्यांना नाश्ता करायचा आहे त्यांनी जा नाश्ता करण्यासाठी. आमचे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत आणि कमिटीकडून हा नाश्ता मोफत आहे सर्वांना. थँक्यू सुर्वे साहेब चांगली सोय केली आजच्या दिवसात. सिपी सिंग डीजे आम्ही सांगू तेव्हा डीजे वाजवा. मॅच चालू आहे. एक चेंडू 15 धावा. ओ इस बार विकेट का पतन गडीबाद गॉन. थँक यू. 10 चेंडू 14 धावांची गरज. 10 गेंदू में 14 रन की दरकार. आता मात्र चेंडू जातो क्षेत्ररक्षकाला बीट करून 4 धावांसाठी चौकार.
नऊ चेंडू दहा धावांची गरज. टॅप केला पुन्हा एकदा मी स्पीड एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकच धावणार सॅटिस्फाय. आठ चेंडू नऊ धावांची गरज. येस जितू सुर्वे साहेब चांगलं या ठिकाणी नाश्ता येताना दिसते त्यांच्याबद्दल चाय त्यानंतर सर्वांना नाश्ता दिला जातोय. एक धाव धपलक एकने पुढे सरकले. सात चेंडूमध्ये आठ धावींची गरज आहे. 21-3 लॉस. सीपी सिंग बॉलिंग मार्कवर डाऊन द लेग वाईटचा इशारा. सात चेंडू सात धावींची गरज. थँक्यू अंपायर मिस्टर भाऊ चांगला अंपायरगिरी करताना. यस इज गॉन गडीबाद विकेट नंबर चार. छह गेंद में सात रन की दरकार. सहा चेंडू सात धावांची गरज. सहा चेंडू सात धावांची गरज. चला पटापट क्विक फास्ट आपल्याकडे भरपूर सामने खेळवायचे. टाइम कमी आहे. टाइम इज अ मनी. प्रशांत शिंदे यांचं आगमन झालं. वेलकम प्रशांत शिंदे या स्पर्धेत तुमचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून युट्यूबची सोय केली आहे. थँक्यू खूप खूप आभार प्रशांत जी. चला चला खाली बसा. सहा चेंडू जिंकण्यासाठी सात धावा. कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल की नाही. जर स्कोर ड्रॉ झाली तर 1-1 पॉइंट आहे. यस नो प्लस वन दोन अवंतर धावा. आता मात्र एक धाव येते. जिंकण्यासाठी जर विचार केला तर चेंडू शिल्लक आहे. पाच धावांची गरज आहे. पाच पाच गेंदू में पाच रन जीत के लिए. पाच चेंडू पाच धावांची गरज आहे. चांगला फटका आहे. यावेळी काय घडेल. एकच धाव सॅटिस्फाय. चार चेंडू चार धावा. यस चांगली सूचना आमच्यापर्यंत येते. स्कोर लेवल झाला तर एक एक पॉईंट असणार आहे दोन्ही संघांना. कोणत्याही प्रकारचा सुपर ओव्हर नसणार आहे. लीग मॅच आहे त्या कारणास्त जर स्कोर लेवल तर तुम्हाला सुपर ओव्हर नसणार आहे. एक एक पॉईंट दिले जातील दोन्ही संघांना. एक धाव आता मात्र अति घाई संकटात नाही. हा फलंदाज बॅक टू द पवेलियन मिस्टर विवेक. हा फलंदाज गडीबाद कमांड इज दोन चेंडू तीन धावांची गरज. डीजे जरा आज थँक्यू देशाची गाणी वाजवा जरा मस्त. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि 73 वा हा आपला प्रजासत्ताक दिन पाहायला मिळतोय. कर्मवीर भाऊराव पाटील मध्ये चांगल्या पद्धतीने झेंडा फडकताना दिसला सातत्याने. चला आपल्याकडे टाइम कमी आहे. जिंकण्यासाठी दोन चेंडू मध्ये तीन धावांची गरज. जरी दोन चेंडू मध्ये दोन धावा आल्या स्कोर लेवल झालं तर एक पॉइंट त्या संघाला निश्चित रूपाने भेटू शकतो. मात्र बघूया काय घडेल. चांगला फटका. एक धाव पूर्ण एकच धावांवर समाधान. एक चेंडू दोन धावेची गरज. जर एक धाव निघली तर मॅच टाय होईल. म्हणजे एक एक पॉइंट दोघांना. जर दोन धावा झाल्या तर बॅटिंग करणारा संघ विजय. जर दहा चेंडू किंवा गडीबाद झाला तर गोलंदाजी करणारा संघ विजय. एक चेंडू दोन धावा. जर आवडला असेल मॅच तर लगेच टाल्या वाजवतो या मॅच साठी. प्रेक्षकांना जर मॅच आवडला असेल या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी देखील कमी दिसते. एक चेंडू दोन धावाची गरज. सुपर मॅच गेम ऑन. एक रन निघला तर मॅच टाय.
दोन रन निघायला गरजेचं आहे. एसटी रक्षक चुकी करतोय आता मात्र एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक धाव. मॅच टाय आहे. थँक्यू थँक्यू डीजे. एक मिनिट थांबवतोय डीजे. मॅच टाय आहे म्हणजे दोघांना एक एक पॉइंट आहे. येस अंपायर तुम्ही काय डिसिजन दिलाय तो अंतिम. गडीबाद आहे आणि एक रन आहे. येस थँक्यू. टाय मॅच आहे. दोनों को एक एक पॉइंट आहे. कमॉन डीजे. कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए डूबे तरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए डूबे तरिए या मरिए पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती रेलों में गन्नों के मीठे में खद्दर में छींटे में ढूंढो तो मिल जाओगे तपता बोगीटों में रंग ऐसा आज निखरे